ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. सर्व कुटुंबासाठी, कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्रदालन श्री गणेश कलेक्शन. अद्यावत शूटिंग, शर्टिंग, फॅशनेबल साड्या, रेडीमेड गार्मेंट, माहेरी व आहेरी साड्या, लग्न बस्त्याची खास सोय. आमची वैशिष्ट्ये फ्रेश माल, नाविन्यपूर्ण व्हरायटी, प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी, प्रशस्त व भव्य दालन. कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन, श्री गणेश कलेक्शन. प्रोप्रायटर शरद हरुगडे. आमचा पत्ता वाझर रोड, आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. गेले 2 दिवस माध्यमांमध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती खलबतं होत आहेत. धनंजय मुंडे यांच्यावरती एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला आहे, त्यामुळे संपूर्ण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये खळबळ माजली आहे. नक्की काय प्रकार आहे हा आज आपण जाणून घेणार आहोत. धनंजय मुंडे यांचं राजश्री मुंडे यांच्यासोबत रीतसर कायदेशीर लग्न झालेलं आहे. असं असताना ते एका महिलेसोबत परस्पर सहमतीने संबंधात होते. त्या महिलेपासून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत. तसेच राजश्री मुंडे यांच्यापासून त्यांना 3 मुली आहेत. असं असताना त्यांचीच बहीण, ज्या महिलेसोबत ते रिलेशनशिपमध्ये होते, त्या महिलेच्या बहिणीनं त्यांच्यावरती बलात्काराचा आरोप केला आहे. आणि या सगळ्यानंतर एक सामाजिक नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षातून येत आहे. या सगळ्यावरती आपण चर्चा करायला आज आपण जमलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट शौर्या पवार मॅम, नमस्कार, महासत्ताचे पत्रकार देवकर सर, सामाजिक कार्यकर्ते धीरज भिंगादेव सर, आपल्यासोबत सागर गोपागर सर आहेत. तर मी सर्वप्रथम देवकर सरांना विचारेन की काय एकंदरीत हे प्रकरण काय सांगाल याविषयी. धनंजय मुंडे महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री आहेत आणि त्यांच्यावरती एका महिलेनं बलात्काराचे आरोप केल्यानंतर सोशल मीडिया आणि मीडियामध्ये ह्या विषयावरती मोठ्या प्रमाणावरती चर्चा होते आहे. चर्चा या अनुषंगानं होते आहे की हे नैतिकतेला धरून नाही आहे आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांकडून होते आहे. मुळात आपल्या समाजामध्ये ज्यावेळी असे विषय येतात त्यावेळी ते फार चवीनं चघळले जातात आणि नैतिकता, नैतिक काय किंवा परंपरा किंवा दोन बायका असणं, हिंदू धर्मामध्ये दोन बायका असणं ह्यावरतीही फार मोठ्या प्रमाणावर चर्चा होते आहे. मुळात धनंजय मुंडेंनी यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते स्पष्टीकरण त्यांनी फेसबुकवरती दिलेलं आहे. त्यात त्यांनी कबुली दिलेली आहे की माझे एका महिलेशी परस्पर सहमतीनं संबंध होते आणि त्या महिलेकडून म्हणजे मुंडे हे बायोलॉजिकल 2 मुलांचे वडील आहेत आणि त्या मुलांची जबाबदारी आर्थिक आणि त्यांनी स्वीकारलेली आहे आणि त्यांचं सांभाळी ते करत असल्याचं त्यांनी जाहीर कबुली दिलेली आहे. मुळात ह्यावरती चर्चा न होता त्या महिलेची नातलग असणाऱ्या महिलेने म्हणजे तिसऱ्या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत. पण ते आरोप करत असताना सदर महिलेनं काय सांगितलेलं आहे की 1997 पासून, म्हणजे ती महिला ज्यावेळी 16-17 वर्षांची होती तेव्हापासून मुंडे तिचं शोषण करीत आहेत असे आरोप केलेले आहेत. मुळात सोशल मीडियामध्येच त्या सदर महिलेचीही प्रोफाईल पब्लिक आहे आणि त्याचेही स्क्रीनशॉट्स सोशल मीडियातून फिरत आहेत. मुंडे ज्यावेळी कॅबिनेट मिनिस्टर झाले त्यावेळी त्यांचं अभिनंदन करणारी पोस्ट त्या महिलेनं टाकल्याचे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे ती महिला आजपर्यंत यावरती का बोलली नाही? जर तिच्यावर अन्याय होत होता, अत्याचार होत होता, तर आज अखेर याबाबत तिनं वाच्यता का केली नाही आणि नेमकी आत्ताच तिने यावरती तोंड का उघडलं? हे सर्व राजकीयदृष्ट्या संशयास्पद वाटत आहे आणि याच्यावर संशय घेण्यासाठी जागा आहे. सागर सर, एखाद्या राजकीय नेत्यावर आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही. सांगलीतल्या एका बड्या नेत्यावरती एका स्त्रीने असेच प्रेस कॉन्फरन्स घेऊन आरोप केलेले होते, तर काय सांगाल? हे राजकारण कुठेतरी राजकारण संपवण्यासाठी, कारकीर्द उद्ध्वस्त करण्यासाठी केल्याचा प्रकार?
सांगलीमध्ये एका नाही अशा अनेक नेत्यांवरती आरोप झालेले आहेत आणि हा राजकारणाचा सुद्धा एक भाग असू शकतो. आपण जर बघितलं या घटनेकडे जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे जे आहेत यांची एक पत्नी असताना देखील ते 2006 पासून दुसऱ्या एका स्त्रीच्या सोबत परस्पर सहमतीने संबंध झाला ज्याला आपण लिव्ह इन म्हणतो रिलेशनशिपमध्ये आहेत. आता ज्या महिलेची तक्रार आहे ती महिला त्याची एकतर बायकोनी तक्रार करायला पाहिजे किंवा जिच्यासोबत ते परस्पर सहमतीने राहत आहेत तिनं तक्रार करायला पाहिजे. आता या दोन्ही स्त्रियांची त्यांच्या बाबतीत काहीच तक्रार दिसून येत नाही त्यामुळे 1946 जो द्विभार या प्रतिबंधक कायदा आहे या कायद्याचं तर प्रथमतः उल्लंघन होत नाही. आणि दुसरी जी मुलं आहेत म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे जी नरेंद्र मोदींच्या बाबतीत पण दिसून आलेली होती की त्यांचं जे पहिलं इलेक्शन होतं त्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतःच्या पत्नीची खरी माहिती लपवलेली होती आणि दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावरती टीका झाल्यानंतर ती माहिती त्यांनी त्याच्यात इन्क्लूड केली. आता यावेळी चर्चा झाली माध्यमांमध्ये बातम्या आल्या तरी देखील निवडणूक आयोग जो आहे त्यानं पुढाकार घेऊन स्वतःहून त्यांच्यावरती कुठलीही कारवाई केलेली नाही. म्हणजे आतापर्यंतच्या ह्या ज्या घटना जर बघितल्या आपण तर याच्यामध्ये निवडणूक विभाग जो आहे तो स्वतःहून काही कारवाई करत नाही. आता मुद्दा राहिला तो त्यांच्या असणाऱ्या दोन मुलांचा तर खरं तर हे निवडणूक आयोगाच्या कायद्याचं उल्लंघनच आहे की मुलांची नावं जी आहेत ते लपवणं दुसऱ्या स्त्रीसोबत ते लिव्हिंगमध्ये जरी असले तरी त्या मुलांना यांची नावं त्यांनी दिलेली आहे आणि ही माहिती जी आहे ती माहिती त्यांनी लपवलेली आहे. निश्चितच यामागं राजकारणाचा सुद्धा भाग असू शकतो. विरोधक ही इतकी चांगली संधी निश्चितच सोडणार नाही. शरद पवारांचं पण आता काही तासापूर्वी स्टेटमेंट आलेलं आहे की आम्ही एकत्रित बसून त्यांच्यावरती निर्णय घेऊ आणि हे प्रकरण गंभीर आहे त्यामुळं हे प्रकरण मुंडेंना नक्की शेकणार आहे आणि त्यांच्यावरती पक्षांतर्गत पण कारवाई होऊ शकते. निश्चितच त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा जाण्याची वेळ येणार आहे. पवार मॅडम इथं द्विभार या कायद्याचं कुठेतरी उल्लंघन झाल्याचं तुम्हाला वाटतंय? द्विभार या कायद्याचं द्विभार या प्रतिबंध कायदा जो आहे तो केव्हा भंग होतो? तर ज्या वेळेला पहिली कायदेशीर पत्नी हयात असताना तिच्या संमतीशिवाय ज्या वेळेला दुसरं लग्न केलं जातं त्यावेळेला हा द्विभार या प्रतिबंधक कायदा लागू होत नाही. आणि जर तिच्या संमतीशिवाय संमती न घेता जर काही लग्न केलं असेल तर मात्र हा द्विभार या कायदा लागू होतो. पण हा कसा ठरला जातो? तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप राहिला म्हणजे तुम्ही लग्न केलं असं होत नाही. यासाठी ज्यावेळेला दुसरं लग्न करतो त्याप्रमाणे त्यावेळेला हिंदू धर्मशास्त्रानुसार हिंदू धर्म कायद्यानुसार जो 494 कायदा आलेला आहे तो कायदा मुळातच काय सांगतो? पहिली पत्नी कुणाला म्हटलेला आहे की जिचं लग्न सप्तपती होऊन हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे वैदिक पद्धतीनं झालेलं आहे आणि जे पहिलं लग्न झालेलं आहे त्याला पहिल्यांदा पहिलं लग्न म्हणजे जे कायदेशीर लग्न असं म्हटलं जातं. पण ज्या वेळेला दुसरं लग्न होतं ते कायदेशीर नसतंच आहे. जरी दुसरं लग्न झालं तरी त्याला कायद्याच्या भाषेमध्ये बेकायदेशीर विवाह म्हटला जातो. त्यामध्ये कुठलेही त्यांना राईट नसतात. कुठल्याही प्रकारचे त्यांना मुलांनासुद्धा त्यातमध्ये राईट नसतात. वडिलांची प्रॉपर्टीमध्ये त्या मुलांना राईट नसतात. अशा पद्धतीनं त्याची रचना केलेली आहे. हे जे मुंडेंचं प्रकरण आहे ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. आता यामध्ये हा बलात्कार झाला 376 झालं हे कुणी तक्रार दिली आहे? तर तिच्या बहिणीनं दिलेली आहे. किती वर्षानं दिलेली आहे? तर साधारणपणे 30-32 वर्षानं ही तक्रार दिली गेलेली आहे. आता यामध्ये जर विचार केला तर ही करुण जी मुलगी आहे करुणा शर्मा हिनं अगोदरच त्या पद्धतीने तक्रार द्यायला पाहिजे होती. म्हणजे हे जे काही परस्पर संमतीनं ज्या वेळेला एक रिलेशनशिप तयार होते त्याला बलात्कार म्हटलं जात नाही. बलात्काराची सरळ व्याख्या कायद्यामध्ये आहे की ज्या पुरुष महिलेचा जबरी संभोग करतो तिच्या संमतीशिवाय जबरी संभोग घेतो त्याला बलात्कार असं म्हटलेलं आहे. यामध्ये अशी कुठली घटना दिसून येत नाही. हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अगोदरच राहिलेले आहेत. सहमतीनं त्यांच्यामध्ये हे घटना घडलेली रिलेशनशिप घडलेली आहे. त्यामुळे याला जबरी संभोग असा 376 कायदा लागू होईल असं मला वाटत नाही. त्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं अनेक अथॉरिट्या किंवा अनेक निकाल त्या पद्धतीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिलेले आहेत तिथं कुठेही बलात्कार होतो असं सुप्रीम कोर्टानं गृहीत धरलेलं नाही. पवार तुम्हाला मी सांगू इच्छिते की करुणा शर्मासोबत ते लिव्ह इनमध्ये होते. ज्यावेळी करुणा शर्मा प्रेग्नंट होत्या त्या इंदोरला गेल्या त्यावेळी रेणू शर्मा ही करुणा शर्माच्या बहीण
घरी एकट्या असताना धनंजय मुंडेंनी त्यांच्यावरती रेप केला असं ते जजमेंट म्हणजे आहे. मला या बाबतीत कुठलाही पुरावा जोपर्यंत मेहरबान म्हणजे पुरावा जोपर्यंत येत नाही, लेखी पुरावा असतील किंवा आणि काही तोंडी पुरावे जे असतील किंवा मेडिकल रिपोर्ट्स त्या पद्धतीचे काही असतील, एक जरा संभव होतो, जबी संभव होतो, त्याला मेडिकल रिपोर्ट्स तयार होत असतात. आणि हे मेडिकल रिपोर्ट जोपर्यंत समाजासमोर किंवा असणाऱ्या कायद्यासमोर येत नाहीत तोपर्यंत याला हा बलात्कार झाला असं म्हणता येणार. पण हे प्रकरण जवळजवळ 2003 पासूनच आहे, त्यामुळे आता ज्यामध्ये मेडिकल रिपोर्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप क्लिष्ट होतील असं नाही वाटत तुम्हाला? ह्या गोष्टीचा विचार केला जातो, कुठलीही एफ आय आर दाखल करत असताना ती 24 तासाच्या आत दाखल करावी लागते. आणि इतक्या वर्षानं ज्यावेळेला दाखल करतो त्यावेळेला ज्यावेळेला एखादं प्रकरण कोर्टासमोर जातं त्यावेळेला कोर्ट त्या दोन्ही बाजूचा असणाऱ्या सरकमटेचा आणि असणाऱ्या फिर्यादीचा आणि आरोपाचा ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करतं, असणाऱ्या पुराव्यांचा विचार करतं, इतक्या दिवसांनी ही फिर्याद समोर का आली याचाही कोर्ट विचार करत असतं. आणि त्या दृष्टीनं येणारा जो सरकमटेन्सेस इव्हिडन्स आहे, मेडिकल इव्हिडन्स जो आहे, तोंडी लेखी जो इव्हिडन्स आहे, तो सगळा पडताळला जातो. आणि त्यानंतर यामध्ये खरोखरच ही सत्य घटना आहे की नाही इथपर्यंत जर कोर्ट पोचलं तर त्या पद्धतीने 376 बला. सदर जी महिला आहे ती असं सांगते की धनंजय मुंडेंनी त्यांचा व्हिडिओ बनवला आणि ती तो व्हिडिओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं, त्यामुळे त्या काही बोलल्या नाहीत अशा एक प्रकारचं तक्रारीत आहे. नाही, आता मीडिया इतकी पुढे गेलेली आहे म्हणा किंवा एकने टेक्निकल एवढं पुढे गेलेलं आहे म्हणा किंवा आज फेसबुक आहेत, व्हॉट्सअप आहेत, तिला त्या दबाव होता हे तिला पाठीमागे सांगायला पाहिजे होतं. आज कुठल्याही माध्यमातून साधा फोन करून आपल्या मित्राला, मैत्रिणीला, आईला, वडिलांना ह्या गोष्टी ज्या त्या वेळेला सांगता येतात किंवा व्हॉट्सअप करता येतं, फेसबुक करता, अनेक काही गोष्टी आज जे काही टेक्निकल गेलेलं आहे पुढे, की जी काही मीडिया वेगळ्या पद्धतीने पुढे गेलेली आहे त्यामध्ये ह्या गोष्टी तिला करता येत होत्या. कारण ती संज्ञान आहे, साधारणपणे ती 39 वर्षाची आहे असं म्हणते, 38 वर्षाची आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तिला माहीत आहेत. मग यामध्ये कुठेतरी एक राजकीय लकेर. दुसरी गोष्ट म्हणजे तिने असं सांगितलंय की मला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळवून देतो असं आमिष दाखवून त्यांनी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. म्हणजे हा एक किनार येते की आमिषाला बळी पडून कुठेतरी, मग याला बलात्कार म्हणायचा का? आमिषाला कोण बळी पडतं? जे 18 वर्षाच्या वर असणारी मुलगी जर आमिषाला बळी पडत असेल किंवा 18 वर्षाच्या आतील मुलीला काही तुम्हाला आमिष दाखवलं असेल आणि तिला त्या पद्धतीने तिच्यावर काहीतरी झालं असेल, त्या पद्धतीचा उपयोग झाला असेल, तर ठीक आहे बाबा, म्हणजे आमिषाला बळी पडलेली आहे किंवा तिची त्यावरची मॅच्युरिटी त्या पद्धतीची नाही आहे. पण ही आज 39 वर्षाची आहे, आपण 25 वर्षापर्यंत धरूया. पण ज्यावेळेला 25 वर्षाच्या पुढं माणूस जातो त्यावेळेला कुठेतरी तिला मॅच्युरिटी येते आणि त्यावेळेला बॉलिवूडची अवस्था ही काय आज सांगण्यासारखी आहे, सगळ्यांनाच ती कळण्यासारखी आहे. त्याच्यामुळं त्याचं आमिष दाखवून त्यांनी हे केलं हे मला म्हणजे ह्या गोष्टीनं मला पटत नाही आहे, ह्या गोष्टी मला वळत पटत नाही. हे कुठंतरी म्हणजे ह्या बाबतीत कुठंतरी थोडस संशयाचा भोवरा इथे निर्माण होतो. धीरज सर, मला एक आता देवकर सरांचा रेफरन्स घेऊन सांगायचं आहे की त्या महिलेनं धनंजय मुंडेंना ज्यावेळी ते कॅबिनेट मिनिस्टर झाले त्यावेळी तिने अभिनंदनाची पोस्ट केलेली होती. जास्तीत जास्त 1 वर्ष झालंय आणि 1 वर्षानंतर हे आरोप केलेत, म्हणजे कुठंतरी तिला ब्लॉक केलं गेलं. तिनं असं सांगितलं की मला धनंजय मुंडेंनी ब्लॉक केलं. त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण झालं, जवळजवळ नोव्हेंबर 2020 पासून हे प्रकरण न्यायालयीन आहे. तर काय सांगाल म्हणजे एकंदरीत? मुळात आजचा जो आपला विषय जो आहे तोच एक अतिशय दुर्दैवी विषय अशा अर्थानं आहे की आज आपण 14 जानेवारीला या विषयावरती चर्चा करतोय. 2 दिवसापूर्वी आपण राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती साजरी केली. या देशाचं सांस्कृतिक महत्त्व अवघ्या जगाला शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांची आपण जयंती साजरी केली आणि 2 दिवसानंतर आपणाला नैतिकता आणि अनैतिकतेच्या विषयावरती चर्चा करावी लागते आहे. आणि वज्रधारी न्यूजसारख्या एका प्रतिष्ठित माध्यमाच्या अनुषंगातून किंवा त्या मंचावरून ही चर्चा करावी लागते आहे. एक भारतीय म्हणून मला कुठेतरी हरल्यासारखं वाटतंय. हा पहिला मुद्दा. भले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायद्यानं जरी लिव्ह इन रिलेशनला मान्यता दिली असेल किंवा प्रेमाचे संदर्भ पिढीनुसार जर का बदलत जात असतील आणि त्यालाही समाज मान्यता मिळत असेल, तरीही त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी द फ्युचर ऑफ इंडियामध्ये सांगितलं की
जगाकडून आपण तंत्रविद्या शिकू शकू किंवा इतर काही गोष्टी शिकू शकू, अत्याधुनिक लाईफस्टाईल शिकू शकू, परंतु भारताकडे एकच गोष्ट अशी आहे की जी आपण जगाला परिपूर्ण पद्धतीने देऊ शकतो, ती म्हणजे आपली नैतिकता आणि आपली संस्कृती। या अनुषंगानं जर का या प्रश्नाकडे बघितलं, म्हणजे त्या महिलेनं मुंडेंचं अभिनंदन केलं किंवा ते परस्पर संमतीतून झालं का नाही झालं, त्यांचे विवाह बाह्य संबंध कौटुंबिक संमतीनं होते की नव्हते, या सगळ्या चर्चेच्या पलीकडे जाऊन सामाजिक स्तरावरती हा विषय येणं अत्यंत गरजेचं आहे। आता काही जण माध्यमातून म्हणतात की तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे किंवा राजीनामा घ्यायचा की नाही घ्यायचा हा त्यांचा पक्षीय संबंध आहे, परंतु काही क्षेत्र असे आहेत आणि समाजमान्य असणारे काही क्षेत्र असे आहेत की त्या क्षेत्रातील त्या त्या व्यक्तिमत्वांनी त्या गुणवत्तापूर्ण व्यक्तित्वाचं प्रदर्शन केलंच पाहिजे। माझा असा दावा नाही की आता सगळेजण स्वर्गीय लालबहादूर शास्त्री सारखे किंवा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांसारखे चारित्र्य संपन्न राजकारणी आपणाला बघायला मिळतीलच, हा माझ्या पिढीचा दावा नाही, निश्चित नाही, परंतु किमान समाज अशा व्यक्तिमत्वाचं अनुकरण करतो, अशा व्यक्तिमत्वांनी समाजासमोर वावरत असताना व्यक्तिगतरित्या आपण चारित्र्य संपन्न असलं पाहिजे, सामाजिक दृष्ट्या आपण चारित्र्य संपन्न असलंच पाहिजे, आणि तरच या क्षेत्रामध्ये मग ते शिक्षण क्षेत्र असेल किंवा प्रशासकीय क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, परंतु आज सगळीकडे बटबटीत अवस्था स्वातंत्र्यानंतरच्या अवघ्या 7 दशकानंतर, फार मोठा कालावधी नाही, ज्यांनी स्वातंत्र्य परमोच्च त्यागातून मिळवून दिलं ती पिढी अजून जिवंत असताना जर का हे बघावं लागत असेल त्या पिढीला, तर आपण पुढच्या पिढीपर्यंत काय नेणार आहोत याची चर्चा या अनुषंगाने होणं अतिशय महत्वाचं आहे असं माझं मत आहे। देवकर सर, कुठेतरी भाजपला कॉर्नर करताना महिलांच्या प्रश्नावरती राष्ट्रवादी आक्रमक असायची, जेव्हा राम कदम असतील किंवा राम कदमांची आक्षेपार्ह विधानं असतील त्यांना टार्गेट केलं जायचं राष्ट्रवादीकडून भाजपला, पण आता मात्र कुठेतरी धनंजय मुंडेंच्या मुळे राष्ट्रवादीला हे प्रकरण चांगलंच भोवणार असं वाटतंय तुम्हाला येणाऱ्या काळात? मला ह्या प्रकरणामध्ये कोणाचीही बाजू घ्यायची नाही, पण ज्यावेळी असं प्रकरण ज्यावेळी सत्ताधारी पक्षाचं येतं त्यावेळी विरोधक त्याच्यावर टीका करत असतात, सोशल मीडियाचा काळ आहे, ट्रोल करण्यात येतं। राम कदम एका कार्यक्रमामध्ये मुली पळवण्याची भाषा त्यांनी केली होती, याच्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आज तागायत त्यांना ट्रोल करण्यात येतं। पण ज्यावेळी आज धनंजय मुंडेंचं प्रकरण आलं आहे त्यावेळी मात्र त्यांची बघ्याची भूमिका असते किंवा मौन पाळलं जातं किंवा त्याचं लंगडं समर्थन केलं जातं। मुळामध्ये आपल्या देशामध्ये की काही गोष्टी ह्या फारशा चर्चिल्या जात नाही, मुळात एक दोन संज्ञान व्यक्तींनी एकमेकासोबत काय संबंध असावेत हे त्यांचा व्यक्तिगत आणि खाजगी प्रश्न आहे, त्याच्यावर कोणी काय बोला म्हणजे संस्कृती किंवा नैतिकता याच्या ज्या व्याख्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तिगणिक आणि समाजगणिक बदलत आहेत। म्हणजे आज डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांची किती लग्न झाली हे बऱ्याच लोकांना माहितीही नसेल, म्हणजे 2-3 पेक्षा जास्त प्रकरणं झालेली आहेत। मोनिका लेवन्स्की, बिल क्लिंटन किंवा भारताचाच विचार करायचा झाला तर अटल बिहारी वाजपेयींच्या संदर्भात ही बऱ्याच चर्चा चालत, त्यांनी तर स्पष्ट जाहीररित्या सांगितलं होतं की मी अविवाहित आहे, ब्रह्मचारी नाही। किंवा एखाद्या व्यक्तीने किती लग्न करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कायदे आहेत, द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे, तो कायदा सांगतो की पहिल्या बायकोची परमिशन नसेल तर दुसरं लग्न केलं तर ते बेकायदेशीर ठरतं। म्हणजे काय की जर पहिल्या बायकोची परमिशन असेल तर दुसरं लग्न केलं तरी त्याला, म्हणजे हे शेवटी काय झालं की हा त्यांचा व्यक्तिगत आणि अत्यंत खाजगी विषय आहे, या विषयावर चर्चा करणं मला तरी योग्य वाटत नाही। प
पण धनंजय मुंडे प्रकरणामध्ये हा दुसऱ्या लग्नाचा विषय नाहीये. हा विषय आहे की त्यांच्या दुसऱ्या बायकोच्या बहिणीने, मुळात माध्यमांनी अशा पीडित व्यक्तीची ओळख ही जगजाहीर करायची नसते, पण ह्या प्रकरणामध्ये ते तारतम्य छोटे मोठे वर्तमानपत्र चॅनल्स कुणीही पाळलेलं नाही, स्वतः धनंजय मुंडेंनी ते पाळलेलं नाही, आणि जिने तक्रार केलेली आहे तिनं सुद्धा पाळलेलं नाही. म्हणजे ज्या प्रकरणा ह्या सर्व प्रकरणामध्ये सर्वात जास्त अन्याय आणि अत्याचार जर कोणावर होत असेल तर तो महिलांच्या वरतीच होतो. कसा होतो तर आज त्यांची जी लीगल पत्नी आहे त्या बोलू सुद्धा शकत नाही, म्हणजे त्यांच्यावर काय अवस्था आली असेल ह्याचा विचार ही कुणी करताना दिसत नाही. मुळामध्ये ती जी आरोप करणारी महिला आहे ती अज्ञान होती, ती आज सगळ्यात तिनं अन्याय सहन करून घेतला तर ती सुद्धा ह्या गोष्टीला तितकीच दोषी आहे, कारण अन्याय करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच अन्याय सहन करणारा देखील दोषी असतो. मुळात समाजाने नेत्यांच्याकडून एक सर्वमान्य कल्पना आहे की जे समाजाचं नेतृत्व करतात त्यांच्याकडून आदर्श वागण्याची अपेक्षा केली जाते, पण जो नेतृत्व करतोय तो सुद्धा माणूस आहे, त्याचेही पाय मातीचे आहे, त्याचेही चुका होऊ शकतात. पण काही म्हणजे त्या दोन लग्न केली किंवा हा विषय ह्याच्यावर चर्चा होऊ नये असं माझं मत आहे की ते त्यांचा अत्यंत खाजगी प्रश्न आहे. राहिला प्रश्न आरोपांचा तर यावरती इथल्या व्यवस्थेनं पोलीस असतील किंवा ह्याच्यावरती सर्व चौकशी झाली पाहिजे, या आरोपांमध्ये जर तथ्य असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपण महाराष्ट्राला, त्याचा विचार करता जोपर्यंत ह्या केसचा निकाल लागत नाही, सूक्ष्मोक्ष होत नाही, तोपर्यंत समाज कल्याणसारखं खातं हे धनंजय मुंडेंच्याकडे असू नये असं व्यक्तिगत मला वाटतं, आणि पवार साहेबांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं पाहिजे असं माझं मत आहे. सागर सर, गेल्याच आठवड्यामध्ये राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्यावरती सुद्धा अशा प्रकारचे आरोप झालेले होते. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या महिलेचे आरोप जे आरोप होते ते सगळे फेटाळले. एक काही दिवसानंतर ती जी FIR होती ती FIR सुद्धा गायब झाली. हे सगळं प्रकरण आणि धनंजय मुंडेंचं प्रकरण यामध्ये तुम्हाला काय सांगाल? तुमच्या निश्चितपणे याच्यातला काही भाग राजकारणाचा सुद्धा असू शकतो, परंतु हा प्लॅटफॉर्म माध्यमांमधला प्लॅटफॉर्म जो आहे तो न्याय निवाड्याचा प्लॅटफॉर्म नाही. एखाद्याचं जर शोषण होत असेल तर तो पहिल्यांदा रितसरपणे FIR पोलीस स्टेशनमध्ये जवळच्या देत असतो, आणि पोलिसांनी रितसरपणे तो FIR घेणं हे क्रमप्राप्त आहे. त्या व्यक्तीला न्याय देण्याची पहिली पायरी म्हणजे त्याचा FIR घेणं आहे. आता या केसमध्ये आपण जर बघितलं तर निश्चितपणे धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री असल्यामुळं आणि ते राष्ट्रवादी पक्षाचे एक मोठे नेते आहे, या सगळ्या केसमध्ये जी पीडित आरोप करणारी जी महिला आहे तिचं म्हणणं असं आहे की तिचा जो FIR जो आहे तो घेतला गेला नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निष्काळजीपणाची गोष्ट म्हणजे पोलीस जेव्हा एखाद्या पीडित मुलीचा FIR घेत असतात, जेव्हा तिच्याशी चर्चा करत असतात, त्यावेळी एक नैतिकता असते आणि कायद्यानं सुद्धा ते सांगितलेलं आहे की ती बलात्काराची तक्रार घेणारी जी व्यक्ती असते त्याच्यामध्ये एक महिला असली पाहिजे, तिला सुरक्षित वातावरण वाटेल अशा प्रकारे त्या पोलीस स्टेशनमध्ये वातावरण असलं पाहिजे. मात्र या केसमध्ये या पीडितेच्या वकिलानं आरोप केलेला आहे की तिची तक्रारच FIR लॉन्च करून घेतला नाही, आणि तिथं एका पुरुषानं म्हणजे पुरुष असलेल्या अधिकाऱ्यानं तो त्याचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये ती मुलगी आरोप आहे, ती मुलगीच्या आरोपामध्ये तथ्य असेल नसेल, धनंजय मुंडेंची चूक असेल नसेल, ह्या गोष्टी भविष्यात न्यायालयामध्ये जाऊन ते सिद्ध होईल. परंतु व्यक्ती देशाचा पंतप्रधान असो, राज्याची मुख्यमंत्री असो किंवा कुठल्याही क्षेत्रातला प्रमुख व्यक्ती असो, तिच्यासाठी जो कायदा आहे तो कायदा या देशातल्या प्रत्येक नागरिकांसाठी असलेला कायदा आहे. त्यामुळं जे राजकीय पॉवर असणाऱ्या व्यक्तींसाठी वेगळा कायदा आणि सामान्य माणसासाठी वेगळा कायदा हे निश्चितच आक्षेपार आहे. याच्यामध्ये त्यांच्या चौकशी झाली पाहिजे, याचे वेगवेगळे कंगोरे तपासले पाहिजेत. आणि पहिली गोष्ट म्हणजे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या केसचा निकाल लागेल, या केसचा सोक्षमोक्ष होईपर्यंत
स्वतःहून याचा राजीनामा दिला पाहिजे आणि त्याचा निकाल लागल्यानंतर पक्षाने सुद्धा याच्यावरती त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. जो माणूस त्या आपल्या स्वतःच्या पत्नीला न्याय देऊ शकत नसेल या ज्याच्यावरती असे आरोप होत असतील तो माणूस समाजातल्या ज्या वंचित घटकांना कशा प्रकारचा न्याय देईल हे ही साशंकता आहे. त्यामुळे पहिल्यांदा तरी स्वतःहूनच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. या प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट आलेला आहे. कृष्णा हेगडे हे भाजपचे नेते आहेत, त्यांनी असा आरोप केलाय की सदर महिला 2010 पासून माझ्यासोबत मलाही ब्लॅकमेल करत आहे. तर असा एक नवीन कंगोरा याला मिळाला आहे, काय सांगाल सर? आता कृष्णा जस्ट लेटेस्ट नवीन बातमी आहे जी धनंजय मुंडे यांच्यावरती ज्या महिलेने आरोप केलेले आहेत त्या महिलेवरती कृष्णा हेगडे म्हणून भाजपचे नेते आहेत त्यांनी आरोप केलेला आहे की ती मला हनी ट्रॅप सारख्या प्रकारामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे दिवसेंदिवस हे प्रकरण दिसतंय तसं सोपं वाटत नाहीये. याच्यामध्ये राजकारण आहे का? तर आहे. पण होतं काय की ज्यावेळी अशी एखादी महिला एखाद्या मोठ्या नावाजलेल्या नेत्यावरती, इथं दुसऱ्या बायकोचा विषयच नाहीये, तो वेगळा विषय झाला, तिची नातलग आहे आणि ती ज्यावेळी अशा वेळी आरोप करते त्यावेळी एखादं करिअर एका दिवसात बनत नसतं. साधं गावचा सरपंच व्हायचं झालं तरी प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि धनंजय मुंडे आज ज्या पदावरती आहेत तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा संघर्ष आहे. त्यांनी त्यांच्या चुलतेशी मतभेद झाल्यानंतर त्यांचं सावली सोडून ते राष्ट्रवादीमध्ये आले. तिथं त्यांची जी विधान परिषदेतली जी कामगिरी आहे ती एका दिवसात झालेली नाही. म्हणजे ही अशा वेळी कोणीतरी अचानक उठतं आणि आरोप करतं आणि मग त्या माणसाचं पूर्ण करिअरच पणाला लागतं, ही गोष्ट सुद्धा आपण सगळ्यांनी समाजाने लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत याच्यामध्ये चौकशी होत नाही आणि योग्य तपास होत नाही आणि त्या आरोपांमधलं तथ्य शोधलं जात नाही तोपर्यंत लगेच एखाद्याला आरोपी डिक्लेअर करणं किंवा त्याच्यावर अन्याय होईल असं वागू नये असं माझं मत आहे. आणि तरीही याची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून धनंजय मुंडेंनी मंत्रिपदावर राहू नये, कारण मंत्रिपदावर असणारी व्यक्ती किंवा सत्तेत असणारी व्यक्ती तपासाच्या कामामध्ये काही दबाव आणू शकते का? तर आणू शकते. त्यामुळे ह्या दृष्टीने त्यांनी पदावर राहू नये असं माझं मत आहे. मी दिला सरांना विचारू शकते की थोड्या वेळापूर्वी शरद पवारांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावरती म्हणजे आम्ही विचार करू कारण हे प्रकरण गंभीर आहे. तर पक्ष विचार करेल, मुख्यमंत्री निर्णय घेतील, पण स्वतः धनंजय मुंडेंनी नैतिक जबाबदारी म्हणून सध्या पदाचा राजीनामा देणं गरजेचं वाटतंय. खरं तर नुसता आरोप झाला तरी राजीनामा निपक्षपाती चौकशी व्हावी यासाठी राजीनामा दिला पाहिजे आणि ती आपली परंपरा आहे. परंतु आजची विद्यमान परिस्थिती बघता अशा पद्धतीने जे आरोप आता धनंजय मुंडेवरती आहेत तसेच आरोप अनेक नेत्यांमध्ये सर्व पक्ष बहुतांश पक्षामध्ये, सर्व पक्षीय म्हणणार नाही, बहुतांश पक्षांमधील नेत्यांपर्यंत ते आरोप झालेले आहेत. परंतु अशा आरोपांना सुद्धा आता माध्यमांचा विषय चर्चेला गेला माझ्या मित्रांच्याकडून, तर ही परंपरा भारताची नाही. म्हणजे प्रिन्सेस डायना ज्या पद्धतीने पापाराजी पत्रकारितेमध्ये गेली किंवा आता हनी ट्रॅप सारखी गोष्टी बऱ्याचदा आता ते कॉमन व्हायला लागलेलं आहे, ही पत्रकारिता आपल्यामध्ये नाही. फार भव्य दिव्य आणि विस्तृत व्यापक अशा पद्धतीने आपली लोकशाही अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेली आहे आणि कायद्याने ती भारतीय राज्यघटनेनं ही लोकशाही बांधली गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये एकमेकांवरती राजकीय आरोप करून त्यांची कारकीर्द संपवणं हा प्रकार घडण्यापेक्षा आपल्या समोरचे नेमके प्रश्न कोणते आहेत हा प्रश्न पाठीमागच्या वेळेशी झाला होता. मागच्या पिढीमध्ये 1995 ज्यावेळी युती शासनामध्ये अण्णा हजारेंनी जे डॉक्युमेंट्स सादर केले होते न्यायालयासमोर त्यामध्ये
बरखा पाटील नावाच्या एका महिलेनं थेट स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्यावरती सुद्धा आरोप केले होते. जे बरखा पाटील आणि प्रीतम गोपीनाथ मुंडे प्रतीक गोपीनाथ मुंडे अशा दोघांच्या नावे सदनिका घेतली गेली होती आणि ते डॉक्युमेंट्स अण्णा हजारेंच्या मार्फत सादर केले गेलेले होते. ही सदनिका कुठून घेतली वगैरे अशा पद्धतीनं अशा वेळी बाळासाहेब ठाकरे सारख्या त्यावेळच्या धडाकेबाज राजकारण्यानं प्यार किया तो डरना क्या असं म्हणत एका वाक्यावरती त्या विषयावरती पडदा पाडला आणि गोपीनाथ मुंडेंना परत राजकारणामध्ये सक्रिय केलं. त्यामुळं असणारे जे समाजासमोरचे प्रश्न आहेत त्याला कुठेही गालबोट लागलं नाही किंवा त्यांच्या माध्यमातून परत ते त्यांची राजकीय कारकीर्द त्यानंतरही मोठ्या प्रमाणावरती चढत्या क्रमाने पुढे गेलेली पाहायला मिळते. एखाद्या विषयातून एखाद्या माणसाची मग आता आपण मागच्याच सरकारमध्ये बघितलं एक आरोप झाला एकनाथ खडसेंसारखे माणसाची राजकीय कारकीर्द त्यावेळेस संपुष्टात म्हणता येत नाही परंतु किमान आता त्यांचं एकूण वय त्यांच्या एकूण उमेद वगैरे हे बघतात ती जी उमेद होती त्यांची राजकारणामध्ये तर राजकीय उला झाल्यामध्ये एखाद्या माणसाची कृतिशीलता सुद्धा कुठंतरी पणाला लागू नये ह्या मानवतावादी विचाराचाही मी आहे. त्यामुळं पापाराजी पत्रकारिता असेल किंवा हनी ट्रॅप सारखे जर का गोष्टी जर का घडत असतील आणि माध्यमांच्या मार्फत इतर प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष जर का होत असेल तर तेही घातक आहे. आज मितेला या कोरोनाच्या महामारीनंतर संपूर्ण जग अगदी चाचपडत का होईना पण उठून उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. देशाचा जर का विचार केला तर इथला समाजवाद भांडवलशाही गळंकृत करते का काही असा प्रश्न आवासून उभा आहे. इथली साम्यवादी व्यवस्थाच परिवर्तित होते आहे असं इथे जर का परिस्थिती असेल तर अशा वेळी माध्यमांनीही तात्पर्य वाळवून समाजाच्या नेमक्या प्रश्नांच्याकडे बोट केलं पाहिजे आणि कुठला प्रश्न किती वेळ गळत राहील ठेवायचा ह्याचाही विचार केला पाहिजे. आणि काही गोष्टी न्यायालयाला न्यायमूर्ती तिथे बसलेले आहेत न्याय देवता न्याय देण्यासाठी सक्षम आहे त्याच्यावरती आपल्या सर्वांचाच प्रत्येक भारतीयाचा जर का विश्वास असेल तर काही गोष्टी न्यायालयाकडे सुकवून द्याव्या. बरोबर सागर सर मला असं विचारायचं की हनी ट्रॅप काय आजची गोष्ट नाही आहे अगदी वरुण गांधी सारखे दिग्गज यामध्ये सापडलेले आहेत तर काय सांगाल नेत्यांनी त्यांचीही नैतिकता सांभाळावी असं वाटतं. निश्चितच जे सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे राजकारणी असतील समाजकारणी असतील यांनी या गोष्टी कटाक्षाने पाळले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे नेत्यांवरती आरोप होणं हे काही नवीन नाही. अण्णा हजारेंसारखे सामाजिक चळवळीत काम केलेले जे नेते आहेत त्यांच्या या वयात सुद्धा त्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत हे काय नवीन नाही. तरीही या सगळ्या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांनी तरी या गोष्टीची काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला असं विचारायचं की ह्या सगळ्या प्रकारानंतर महिलांचे जे कायदे आहेत त्याच्यावरती सुद्धा कुठेतरी बोट उचलला जाते की महिलांच्या बाजूने कायदे खूप झुकत आहेत त्यामुळे ब्लॅकमेलिंग सारखे प्रकार सर्रास सुरू आहेत तर काय सांगाल या बाबतीत. एका अर्थानं तुम्ही म्हणताय ते बरोबरही असं म्हणावं लागतं कारण ज्या वेळेला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही ज्यावेळेला एखाद्या केसेस चालवतो त्यामध्ये आम्हाला प्रत्यक्ष कळून येते की नेमकी चूक कुणाकडे आहे पण त्यावेळेला आमच्याकडे त्या महिला जर असतील तर आम्हाला त्या गोष्टीबद्दल काही सांगता येत नाही किंवा बोलता येत नाही आहे. महिलांच्या बाजूने आज सगळे कायदे आहेत का आहेत पूर्ण कायदे महिलांच्या बाजूने आहेत काय तर परवाचा जो कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 झालेला आहे त्यामध्ये तर महिलांचे जे काही स्टेटमेंट असतील ते स्टेटमेंट कोर्टाने ग्राह्य धरायचे आहेत. मग महिला काही सांगेल असेल ते सांगेल अशा पद्धतीने काही कायद्याशी निर्माण झालेले आहेत. आता यामध्ये आणखी कायदा असा आहे की 354 कायदा आहे 354 महिलाचा विनयभंग तिला सदा हात लावला तिचा काही तिला थोडंसं वेगळ्या पद्धतीने एखाद्या वेळेला
तिच्याकडे नजरानजर केली, तिला डोळा मारला किंवा तिला जाताना काही धक्का दिला, तर हे विनयभंगाच्या सदरामध्ये मोडते. आणि आज विनयभंगाच्या केसेस एवढ्या होतात की जरा जरी काही झालं की स्त्री ते उठते आणि विनयभंगाचा केस दाखल करायला येते. आता त्याची पार्श्वभूमी काय असते हे नंतरच एक भाग आहे. आता मगाशी गोतपागर साहेबांनी सांगितलेलं होतं की त्या महिलेची असणारी फिर्याद जी कोण आहे ही रेणू आहे, त्या रेणूची फिर्याद घेतलेली नाही आहे, तिचा वकील तक्रार करतो फिर्याद घेतलेली नाही आहे. पण असा एक रुलिंग गव्हर्नमेंटने सादर केलेलं होतं की ज्या वेळेला एखादा माणूस, मग कुठलाही असेल, महिला असेल किंवा अन्य कोण पीडित असेल, दुसऱ्याही ह्याच्यातला असेल, ह्याच अशा केसमधला असे नव्हे, ज्यावेळेला तो पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेला त्याची कंपल्सरी फिर्यादी घेतलीच पाहिजे. आणि जर का फिर्याद घेतली नाही तर तो संबंधित असणारा जो अधिकारी आहे तो अधिकारी गुन्हा करतो, असा गुन्हा त्याचा गुन्हा ठरतो, असा हा सरकारनं काढलेला त्यावेळेचा नियम आहे. मग त्यामुळं तिथं गेल्यानंतर त्याची फिर्याद घेतली नाही असं होत नाही आहे. शेवटी लगेच गेल्या फिर्याद त्याची तक्रार नोंदवून घेतात, पण त्याला FIR करायचं का नाही, तो गुन्ह्यामध्ये नोंद करायचं का नाही हे केव्हा ठरतं? तक्रार स्वीकारली जाते, पण लगेच तक्रार स्वीकारल्या त्याचा FIR होतो असं नाही आहे किंवा त्याचा गुन्हा नोंद होतो असं नाही आहे. तर त्या ठिकाणी पाहावं लागतं की बाबा या अनुषंगाने, ह्या तक्रारच्या अनुषंगानं काही घटना किंवा काही कागदपत्र गोळा होतात का, किंवा त्या पद्धतीचा काही एव्हिडन्स तयार होतो का. आणि जर का असा प्रामुख्याने एव्हिडन्स दिसला आपल्याला तर त्यामध्ये गुन्ह्यामध्ये त्याचं रूपांतर होत असतं किंवा FIR होत असतो. आता परवा आपल्या कडेगावची केस झाली ती PSI आहेत ते हसबनीस काय ते, त्याच्यामध्ये काय घटना घडलेली आहे की यामध्ये त्या मुलीनं आरोप केला, त्या मुलीनं परत आरोप मागं घेतलेले आहेत असं दिसतंय. आरोप केला की बाबा असं असं घटना घडलेली आहे की मला MPCचा असं असं आमिष दाखवलं आणि त्या पद्धतीनं झालेलं आहे. त्या अनुषंगानं तो जो एव्हिडन्स आहे तो एव्हिडन्स तिथं भक्कम नाही आहे, तिनं जे आरोप केले ते भक्कम नाही. मग हे जे सुटून जातं, मग 24 तासाच्या आज जर ही फिर्याद दिली गेली तर ती कुठेतरी घटना घडलेली आहे अशा पद्धतीनं होत असतं. आता असं आहे की पोलीस घेतच नाही तक्रार, पण त्यावेळी आणखी एक मार्जिन आहे. ज्यावेळेला एखादा पोलीस अधिकारी तक्रार घेत नाही त्यावेळेला त्या महिलेला असणाऱ्या जवळच्या जे कोण न्यायालय आहे, दिवाण न्यायालय असेल किंवा जे दिवाणी फौजदारी न्यायालय असेल, त्या न्यायालयामध्ये जाऊन ती असणाऱ्या वकिलांच्या मार्फत गुन्हा दाखल करू शकते. आणि ज्यावेळेला गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयासमोर तिचा जबाब होत असतो आणि जबाब झाल्यानंतर असणारा जो काही एव्हिडन्स तिला दाखल केला त्या अनुषंगानं न्यायालय एक स्वतः तरी त्यामध्ये इश्यू प्रोसेस करून त्यांना अटक करण्याचं आदेश काढतो, किंवा असणारा यंग गुन्हा करून म्हणजे मॅजिस्ट्रेट गुन्हा करून तो गुन्हा पोलीस स्टेशनकडे पाठवला जातो आणि पोलीस स्टेशन त्याला पुन्हा FIR करते आणि तो FIR पण पोलीस स्टेशन पुन्हा त्याचं इन्व्हेस्टिगेशन करते आणि असणाऱ्या आरोपीला अटक करते. ह्या सुविधा आहेत त्यामधल्या. आणि त्यामुळे असणारे कोण वकील म्हटले की हे फिर्याद दाखलच करू शकून घेतली नाही वगैरे, हे मला पटत नाही आहे. त्या वकिलांना तिथं अधिकार होता की माझी फिर्याद तुम्ही दाखल करून घेत नाही, ह्या मुलीची फिर्याद तुम्ही पीडिताची दाखल करून घेत नाही, तुम्ही हा गुन्हा करताय, हा गुन्हा त्या असणाऱ्या अधिकारावर होऊ शकतो. आणि जर नाही त्या वेळेत त्यांनी दाखल करून गेलं तर सरळ लगेच FIR तुम्ही असणारं जो काही तुमची फिर्याद आहे ती मेहरबान कोर्टासमोर तुम्ही जर लगेच आणली असती तर तुम्हाला मेहरबान कोर्टानेच तुम्हाला यम गुन्हा करून तो पोलीस इन्व्हेस्टिगेशनला पाठवलं असता. त्यामुळे तिथं रेमडी नाही असं म्हणता येत नाही, ही रेमडी आहे किंवा ही रेमडी आहे, या रेमडीचा वापर तिथं त्यांनी महिलांनी केला पाहिजे. मग तिथं काय ओरडलं जातं की ह्यांच्या राजकीय दबावामुळेच आमचं FIR घेतलेली नाही. आता त्यामध्ये किती तथ्य हे सांगता येत नाही का, आपण त्यामध्ये राजकीय दबाव किती हे आपण जाणू शकत नाही, पण ह्या स्त्रियांना ह्यामध्ये कुठेतरी उपाय आहे की बाबा तुमची इथं घेत नाही ना, इथं फिर्याद घेतली जाते. महिलांच्यावर अन्याय होतो का? होतो. काही ठिकाणी अशा महिला आहेत की अशा अबोल महिला आहेत की अशा ज्या परिस्थितीनं मजबूर झालेल्या आहेत की त्यांना काही पर्यायच नसतो किंवा त्यांचा दबावाला कुठेतरी बळी पडलेल्या आहेत, अशा महिला यांच्यावर अन्याय होतो. प्रामुख्याने आम्ही ज्यावेळेला हे बघतो तेव्हा ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत किंवा जो एक समाज आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज आहे, ह्या अनेक महिलांच्यावर जे अत्याचार झालेले आहेत, पण हे अत्याचार सगळेच निर्माण ह्याच्यासमोर येतात, समाजासमोर येतात असं नाही आहे. काही अत्याचार असे जमू जातात. नुसता अत्याचार समाजातच होतो असा नाही आहे, तर चार भिंतीच्या आत हुंबऱ्याच्या आत सुद्धा हा अत्याचार होत असतो. त्यावेळेला ती स्त्री घरातली मर्यादा, घराचा दर्जा, सामाजिक दर्जा, समाजातलं स्थान, प्रतिष्ठा यापोटी घरातला असणारा अन्याय कोणाला सांगत नाही, अशा केसेस सुद्धा आमच्याकडे आलेल्या. मी याला जोडून एक प्रश्न विचारू इच्छिते की सदर महिलेने आरोप केलाय अत्याचार झाला न झाला हा भाग वेगळा, पण त्यांची जी लिगली कायदेशीर जी बायको आहे राजश्री मुंडे यांच्याविषयी तुमचं काय मत आहे? कारण आतापर्यंत त्यांची कोणतीच बाजू पुढे आलेली नाहीये. सगळ्यात जास्त मला तर वाटतं की त्यांच्यावरती अन्याय झालाय. एक मान्य आहे की ज्यावेळेला एखादी बायको कायदेशीरपणे आपण करतो, समाजाची मान्यता घेऊन करतो, त्यावेळेला ती पहिली पत्नी ही त्या असणाऱ्या व्यक्तीची कायदेशीर पत्नी असते. तिला झालेली मुलं हे त्या व्यक्तीची कायदेशीर मुलं असतात.
पण ज्यावेळेला या असल्या रिलेशनशिपमधनं ज्यावेळेला मुलं होतात त्यावेळेला किंवा एक रिलेशनशिप थांबून किंवा दुसरी बायको ठेवली असं आता पूर्वी म्हणायची ठेवली म्हणून किंवा रखेल ठेवली वगैरे असं म्हणायचं तिला मुलं व्हायची तर अशी जी मुलं आहेत ही बेकायदेशीर ठरली गेलेली आहेत ती बायको बेकायदेशीर ठरली गेलेली आहे. आता इथं धनंजय मुंडेच्या बायकोला जर हे माहीत असेल की ह्या ह्या पद्धतीचं रिलेशनशिप आहे तिला जर ते मान्य असेल आणि म्हणून जर तिला तक्रार केली नसेल तर तो गुन्हा होत नाही आहे बरोबर. आणि हिनं हे जे कोण आहे करुणा हिनं जर धनंजय मुंडेशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेली आहे आणि कायदेशीर पद्धतीनं जे काही दुसरं लग्न कधी ग्राह्य धरलं जातं हे सिव्हिल केसेसमध्ये दुसरं लग्न ग्राह्य धरलं जातं कधी धरलं जातं जर दुसऱ्या बायकोशी सुद्धा सप्तपदीनं लग्न झालं असेल धार्मिक पद्धतीनं लग्न झालं असेल तर ते दुसरं बायको धरली जाते ते सिव्हिल केसमध्ये क्रिमिनलमध्ये नाही. क्रिमिनलमध्ये 494 हा जो IPC आहे भारतीय दंडविधान कलम 494 हे लागूच होत असतं. आणि मग अशा बायका ज्यावेळेला लग्न करतात सप्तपदीमध्ये तेव्हा त्यांना कुठे न्याय मिळायचा तर त्या सिव्हिल केसमध्ये येत असत आणि सिव्हिल केसमध्ये त्यांना मेंटेनन्स मिळत असतो. पण त्या ठिकाणी त्यांनी काय साबित करायचं आहे की मी या व्यक्तीबरोबर कायदेशीर हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे जातीच्या रीतिरिवाजाप्रमाणे प्रचलित जातीच्या असणाऱ्या रूढी परंपरेनं मी या माणसाशी लग्न केलेलं आहे हे साबित करावं लागतं तेव्हा ती दुसरी बायको ठरली जाते. इथं तसं काहीच नाही आहे इथं लिव्ह इन रिलेशनशिप आहे. आणि मग सुप्रीम कोर्टाने याला सुद्धा मान्यता दिलेली आहे की जर असं काही 7 वर्षापर्यंत राहिलं असेल 7 वर्षापर्यंत किंवा एक ठराविक लिमिटेशन सांगितलं असेल तर त्या असणारी जी बाय हे आहे तिला असणाऱ्या त्या व्यक्तीकडनं मेंटेनन्सचा अधिकार आहे म्हणजे पोटगीचा अधिकार आहे. जर 7 वर्षापेक्षा जास्त ती जशी रिलेशनशिप असेल तर अशा पद्धतीचा आहे. पण त्याला लग्न म्हणून ते ग्राह्य धरलं गेलेलं नाही. आणि मग आता राहिला ह्यांचा मुंडेंच्या मिसेजचा प्रश्न जी कायदेशीर पत्नी आहे तर तिच्यावर हा अन्याय झाला का. कुठल्या स्त्रीला असं आहे की आपल्या नवऱ्यामध्ये कुठं वाटणी असावी असं कुठल्या स्त्रीला वाटत नाही आहे. त्यामुळं ती दबली गेली का गेली असणार आहे तिने ते सहन केले का केलेलं असणार आहे. पण काही बायका मी मगाच सांगितली की सामाजिक प्रतिष्ठेपुढं सामाजिक दर्जेपुढं आणि आपल्या असणाऱ्या नवऱ्याच्या ह्याच्यापुढे सुद्धा तिने ह्या गोष्टी सहन केल्या असतील आणि तिच्यावर अन्याय झाला का निश्चित अन्याय झालेला. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण राजकीय खंगोरे बघितले सामाजिक बघितले न्यायालयीन बघितले हे सगळं प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. फक्त इतकंच इच्छा आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारे राजकारण होऊ नये राजकारणाचा कोणत्याही प्रकारे बळी कोणाचाच जाऊ नये एवढंच सांगेन. तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी आभार मानते त्यांनी आपल्याला वेळ दिला धन्यवाद. आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय आतड्याला सूज व IBS आहे तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात मग आता वेळ घालवू नका आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायणी रोड विटा जिल्हा सांगली.